नमस्कार. शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोडे यांचं बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यावेळी ते 72 वर्षाचे होते. नगर अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल राठोडे यांना 8 दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास झालेला होता, त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तपासणी दरम्यान त्यांना न्यूमोनिया झाल्याचं लक्षात आले होते. 4 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. अनिल राठोड हे न्यूमोनियातून बरे होत होते. मंगळवारी सायंकाळी त्यांना बरे वाटत होते आणि त्यांनी अल्का आहार ही घ्यायला सुरुवात केली होती. मात्र बुधवारी सकाळी 6 सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. अनिल राठोड हे नगरमध्ये सुरुवातीला हिंदुत्ववादी संघटनांसाठी काम करत होते. हिंदुत्ववादी विचारांचा मोठा पगडा त्यांना सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेली राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 1995 राठोड यांच्या गळ्यात पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. त्यानंतर सलग 25 ते या शहराचे आमदार होते. शिवसेना भाजप युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर त्यांना अन्न आणि पुरवठा मंत्री मिळालं होतं. लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या अनिल राठोड यांनी कोरोना काळात ही शिवसेनेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरू केले होतं. या काळात गरजूंना शक्य होईल तितकी मदत त्यांनी उपलब्ध करून दिली होती. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.